नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सचिन आवटे आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस ॲग्री एक्सपर्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण मल्चिंग पेपर संदर्भात माहिती पाहणार आहोत. बऱ्याच वेळा मल्चिंग पेपरमध्ये 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन असं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते आणि शेतकऱ्यांना मायक्रॉनमधील माहिती सहजासहजी समजत नसल्यामुळे यामध्ये फसवणूक होण्याचा चान्सेस जास्त असतो. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये. विनाकारण मायक्रॉनच्या नावाखाली कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून आपण समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. वरील व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. हा व्हिडिओ शिवराज एंटरप्राइजेस तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांच्याकडचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांना समजल अशा प्रकारे आपण त्याची चिवटपणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ ओरिजिनल 20 मायक्रॉन मल्चिंग पेपरचा आहे. विनाकारण आपण 25 मायक्रॉन, 30 मायक्रॉन असा आपला गैरसमज करून घेऊ नये. अशा प्रकारे जर पेपर लांबत असेल, अशा प्रकारच्या पेपरची क्वालिटी असेल, तरच हा पेपर 20 मायक्रॉनचा आणि व्हर्जिन क्वालिटीचा असतो. आपण जेथे कोठे मल्चिंग पेपर खरेदी करत असाल त्या ठिकाणी अशा प्रकारे मल्चिंग पेपर चेक करून पाहावा. बाजारामध्ये 15 मायक्रॉन, 17 मायक्रॉन असे पेपरसुद्धा 20 मायक्रॉनच्या नावाखाली फिरत आहेत. यापासून सावधानता बाळगावी. आणि शेतकरी बांधवांनी कधीही मल्चिंग पेपर वापरताना आपण मायक्रॉन कुठला वापरतो याचा विचार न करता आपलं पीक किती कालावधीचं आहे याचा विचार करूनच पेपर वापरावा. हा व्हिडिओमध्ये दिसतो हा 20 मायक्रॉन, ओरिजिनल 20 मायक्रॉनचा जर पेपर वापरलास तर हा कमीत कमी 6 महिन्याच्या जवळपास चालतो. जर का आपले पीक कमी कालावधीचे असेल तर त्या ठिकाणी आपण कमी मायक्रॉनचा पेपर वापरला तरी चालतो आणि स्वस्तामधला वापरला तरी चालतो. जर का आपण मिरची, टोमॅटो यासारखी पिकं घेणार असाल तर आपल्याला अशा उत्तम प्रकारचा आणि 6 महिने चालणारा पेपर लागतो. पेपर वापरला पाहिजे आणि पेपर वापरत असताना कमीत कमी 6 महिन्यापर्यंतच्याच कालावधीचा पेपर वापरावा. कारण त्याच्यापेक्षा जास्त कालावधीकरिता जर आपली जमीन मल्चिंग पेपरच्या खाली झाकली गेलेली राहिली तर जमिनीमध्ये पहिल्या पिकाकरिता आपण दिलेल्या खताच्या मात्रेमुळे काय होतं, जमिनीमध्ये बुरशी तयार होण्याचं प्रमाण वाढत असतं आणि याचा परिणाम पिकांच्या मुळावर होतो. त्यामुळे जमीन ही जास्त कालावधीकरिता मल्चिंगखाली झाकली जाऊ नये. जमिनीला हा ऊन वारा लागला पाहिजे, जमिनीच्या मातीची अदलाबदल झाली पाहिजे, याकडेही शेतकऱ्यांनी जास्त करून लक्ष दिलं पाहिजे. 6 महिने व त्यापेक्षा जास्त कालावधीचा मल्चिंग पेपर हा बागवानी शेतीकरिता वापरावा. म्हणजेच थोडक्यात ज्या ठिकाणी पीक वर्ष 2 वर्ष काळाचं किंवा जास्त काळ टिकणारं असेल, म्हणजे बाग वगैरे असेल, डाळिंबाची, बोराची, द्राक्षाची जे काय असेल अशा ठिकाणी केळी वगैरे लावायची असेल तर अशा ठिकाणी तो आपण जास्त कालावधीचा मल्चिंग पेपर वापरला तरी चालतो. परंतु जे काही छोटं भाजीपाल्याचे तरकारी पिकं आहेत या पिकांचा कालावधी हा कमी असतो. त्यामुळे आपण कमी कालावधीचा पेपर वापरणं योग्य राहील. आणि जेवढ्या जास्त कमी वेळेत तुम्ही जमिनीची आणि मातीची अदलाबदल कराल तेवढं त्या पिकाकरिता योग्य राहील. थोडक्यात आणि अगदी स्पष्टपणे जर मल्चिंग पेपरच्या वापरासंदर्भात उल्लेख करायचा झालाच तर शेतकरी बांधवांनी प्रत्येक पिकासाठी नवीन बेड तयार करावा, जेणेकरून पहिल्या पिकाने त्या बेडमध्ये मातीमधील अन्नद्रव्य पूर्ण घेतलेले असते. त्यामुळे दुसऱ्या पिकाला त्याची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक पिकाकरिता शेतकरी बांधवांनी हा नवीन बेड बनवावा आणि बेडची जागाही अदलून बदलून ठेवावी. बेडची आणि मातीची अदलाबदल केल्यामुळे प्रत्येक पिकाला हा नैसर्गिकरित्या मातीमधूनच अन्नपुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे पीक हे मूळतःच निरोगी आणि सुदृढ होते. त्यामुळे उत्पन्नामध्ये हे आपोआपच भर पडते, उत्पन्न चांगल्या प्रमाणात मिळते, रोगांना कमी बळी पडत असल्यामुळे आपल्या खर्चावर हे आपोआप नियंत्रण होते. याचा सर्व शेतकऱ्यांनी विचार करूनच पीक पद्धती ठरवावी. आपण जो मल्चिंग पेपर वापरतोय त्याचा नक्की मायक्रॉन काय आहे
याची तपासणी करावी. विनाकारण मानसिक समाधानाकरिता 20 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 30 वापर पेपर वापरलाय असं होऊ नये. खरा मायक्रॉन आपल्याला तपासून पाहता यायला पाहिजे. याकरिताच आपण हा व्हिडिओ दाखविलेला आहे. हा व्हिडिओ शिवराज एंटरप्राइजेस तुळशी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्याकडचा आहे. अशा आणि या प्रकारच्या पेपरकरिता शिवराज एंटरप्राइजेस तुळशी तालुका माढा यांच्याशी संपर्क करा. माहिती आवडल्यास आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस ॲग्री एक्सपर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीकरिता आपण ओरिजिनल 20 मायक्रॉन मल्चिंग पेपरचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्व शेतकरी बांधवांनी मल्चिंग पेपर खरेदी करताना अशा प्रकारे तपासून पाहावा. धन्यवाद. ये देख रेली, ये देख असली असली 50 तोला, 50 तोला, कितना 50 तोला. ये देख रेली, ये देख असली असली 50 तोला, 50 तोला, कितना 50 तोला. ये देख रेली, ये देख रेली, ये देख असली असली 50 तोला, 50 तोला, कितना 50 तोला. ये देख रही है.